अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेत आहेत। यावेळी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। महिलांच्या तक्रारी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या ऐकून घेत असून अधिकाऱ्यांना निपटारा करण्याचा त्यांनी सूचना दिल्या आहेत। जनसुनावणी घेत असताना आज जळगावमध्ये एक समाधानकारक गोष्ट म्हणजे वात्सल्य मिशनच्या माध्यमातून ज्या काही केसेस आल्या, सध्याच्या काळामध्ये आपण सगळे कोरोनाच्या विरोधात लढतो आहे आणि या कोरोना कालावधीमध्ये ज्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झालं, तर शेवटी ते कुटुंब गेलेला माणूस परत येणार नाही, पण अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना साथ देणं फार गरजेचं आहे, त्यांना मनोबल मानसिक आधार देणं गरजेचं आहे आणि वात्सल्य मिशनच्या माध्यमातून जळगावमध्ये अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन केलं गेलं आणि माझ्या या विधवा माऊलींना अतिशय चांगल्या पद्धतीची मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांनी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले। त्याचबरोबर एक अजून समाधानाची गोष्ट म्हणजे आयसी कमिट्या ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत। फक्त आता खाजगी कंपन्या आहेत त्यांच्या आयसी कमिट्या लवकरच कार्यरत करण्यासाठी आपण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने त्याही लवकर कमिट्या कार्यरत होतील। मॅडम, तुम्ही आता जळगाव समजा काही खाजगी आस्थापना असतील त्यांच्यावर आता कारवाईची वेळ आली तर काही कारवाई? वेळ आली नाही, आता कारवाई सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी आयसी कमिटी स्थापन झालेली नाही आहे अशा कंपन्यांवरती देखील लेबर कमिशनरांच्या उपस्थितीमध्ये कारवाई केली जाईल आणि त्याची संबंधित माहिती आपल्याकडे आहे, मी तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न करतो। येणार फास्ट ट्रॅक कोर्टात चालू झालं, पण बऱ्याच केसेस अशा आहेत की त्या आजही प्रलंबित आहेत, त्या संदर्भात काही शासनाकडे पाठवावं? जसं तुम्ही सांगितले की आकडेवारी थोडी प्रगती वेगाला, आपण त्याच्यासाठीच संपूर्ण राज्यभराचा दौरा करत राज्य महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणी ठेवलेली आहे याकरताच की या जनसुनावणीच्या माध्यमातून ज्या प्रलंबित केसेस आहेत त्या लवकर निकाल निघावत आणि यामध्ये जी पीडित माझी महिला भगिनी आहे तिला न्याय मिळावा आणि जे कोणी आरोपी असेल त्यांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा व्हावी। निश्चितपणाने आपण ही मागणी तर करतच असतो, पण पाठपुराव्यासाठी आपण आणि यामध्ये राज्य महिला आयोगाचा समन्वय समिती असेल, समुपदेशन केंद्र असेल, वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून असेल, महिला बालविकासच्या माध्यमातून असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन होतं आहे। यामध्ये आपण एक उद्दिष्ट ठेवलं आहे, महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सक्षम महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र म्हणत असताना कोणत्याही भागाची कोणत्याही जिल्ह्याची कोणत्याही राज्याची प्रगती ही त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षितेवरती मोजली जाते। त्याच्यामुळे माझ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी सुरक्षित आहे, त्यांना तो आत्मविश्वास देण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे। कायम महाराष्ट्र, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र प्रशासन यांच्याबद्दल द्वेष व्यक्त करून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये त्यांनी स्वतःबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी खतपाणी घातले आहे। अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला सोडून विरोधकांनी राजकारण केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेलं नाही, त्यामुळे अमृता फडणवीसांना त्या याच महाराष्ट्रातील असल्याची जनता आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलंय। जसं तुम्ही सांगताय ते द्वेष दिसतोय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पाहतोय, कायम महाराष्ट्र, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र प्रशासन यांच्या विरोधात द्वेष व्यक्त करून खर तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये त्यांनी त्यांच्याबद्दलचा द्वेष निर्माण करण्यासाठी ही खतपाणी घातली असं मला वाटतं, कारण की हा महाराष्ट्र माझा आहे। कोरोना कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राला आरोग्य सुविधा द्याव्यात ही किमान विरोधकांची भूमिका असायला हवी होती। राजकारण बाजूला ठेवून, विरोध बाजूला ठेवून केंद्र सरकारकडून त्यांनी मदत मागायला हवी होती, हे काहीच न करता कोरोना कालावधीमध्ये विरोधकाची भूमिका निभावत राहिले, पण ते हे विसरून गेले की आपण याच महाराष्ट्रामधून आहेत, ह्याच महाराष्ट्राच्या जनतेमुळे आहोत आणि ही आठवण आता महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निश्चितपणाने घट्ट रुजली आहे, कारण की अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेला साथ द्यायची सोडून विरोधकांनी राजकारण केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला रुजलेलं नाही। राज्यभरात सुपरशॉप तसेच मार्केटमध्ये वाईन विक्रीस महिलांच्या होत असलेल्या विरोधावरून त्यांना प्रश्न विचारला असता महिला आयोग म्हणून आमच्याकडे या संदर्भात विशेष म्हणजे एकही व्यक्तीची तक्रार महाराष्ट्रातून आलेली नाही,
आर्थिक तिजोरी आणि महाराष्ट्र शासन या सगळ्या बाबतीत विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे तो मला योग्य वाटतो. याबाबत महिलांच्या तक्रारी आल्या व महिलांनी काही मत मांडली तर त्यावर आपण निश्चितपणे विचार करू, असे उत्तर चाकणकर यांनी दिले. म्हणजे निर्णय कोणत्या स्वरूपाचा? काही ठिकाणी ही जी भूमिका मांडत असताना महिला आयोग म्हणून आमच्याकडे या संदर्भात विशेष म्हणजे एकाही व्यक्तीची तक्रार महाराष्ट्रातून आलेली नाही. राज्य सरकारने निश्चितपणाने आर्थिक तिजोरी आणि महाराष्ट्र शासन या सगळ्या बाबतीत विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला हा निर्णय योग्य वाटतो. याबाबत महिलांच्या काही तक्रारी आल्या किंवा महिलांनी काही मतं मांडली तर निश्चितपणाने आपण त्याच्यावरती विचार करू शकतो. याबाबत आपल्याकडे काही मागणी कोणाचीच काही नाही. आता ते तुमच्याकडचं जर आलं असेल तर आमच्याकडे जरूर पाठवा, आम्ही त्याच्यावरती निश्चितपणे विचार करतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.